नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्कॉलरशिपसाठी पणमध्ये. तर आता या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर पदंगराव कदम गुणवत्ता चाचणी या परीक्षेचं विभाग 2 गणिताचं पेपर सोल्युशन पाहणार आहोत. जो काही पेपर आहे विभाग 2 गणिताचे आपण क्वेश्चन्स आणि आन्सर्स पाहणार आहोत. तपास 26वा प्रश्न, सर्वात मोठ्या 4 अंकी संख्येचे देवनागरी संकेतनात लेखन कसे कराल. सर्वात मोठी 4 अंकी म्हणले मोठी सांगितलेली आपल्याला 9999 असते, परंतु आपल्याला सांगितलं देवनागरी. देवनागरी म्हणजेच मराठी अंक. मग पहा 9999 कुठे दिले, 4 नंबरच्या पर्यायमध्ये. हे असणार याचं बरोबर उत्तर. 27वा प्रश्न, 1 ते 100 मध्ये दशकस्थानी 0 असणाऱ्या संख्या किती आहेत. तर पहा प्रश्न घाई गडबडीत आपल्याला वाचायचं नाही आहे. इथे आपल्याला सांगितलं आहे दशकस्थानी, एककस्थानी म्हणलेलं नाही आहे. 10 ते 90 पर्यंत जो काही 0 असतो तो एकक स्थानामध्ये आहे विद्यार्थ्यांनो, एकक स्थानी. परंतु आपल्याला म्हणलेलं दशकस्थानी. 100 मध्ये 2 0 आहेत, त्यातील 1 0 एककस्थानी आहे, तर 1 0 दशकस्थानी. म्हणजे फक्त या एकाच संख्येमध्ये 0 1 दशकस्थानी असतो, म्हणजेच एकच संख्या आहे. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. म्हणून प्रश्न घाई गडबडीत आपल्याला वाचायचं नाही आहे, व्यवस्थित वाचन करायचं आहे. 28वा प्रश्न पहा. तर पहा 20,000 + 500 + 30 + 5,000 + 7 बरोबर किती. विस्तारित मांडणीवरून आपल्याला संख्या फक्त तयार करायची. मग काय असणार आहे पहा, 25,000 + 20,000 + 5,000 = 25,537. 25,537 पहा कुठं दिलं आहे, 25,537 एक नंबरच्याच पर्यायामध्ये दिलेले. तर पहा बारकाईने तुम्हाला पाहायचं आहे, कारण आकडे फिरवलेले असतात विद्यार्थ्यांनो. म्हणून 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं. 25,537 सर्व अंक बरोबर स्थानार आहेत का नाही हे पाहायचं आहे आपल्याला. त्यानंतर पहा 29वा प्रश्न राजनकडे. तर पहा रोमन अंकामध्ये दिलेलं आहे एक्स म्हणजे किती 10 आणि XX 20 आणि 2i म्हणजेच किती 22. 22 रुपये होते, त्यातील पहा V III म्हणजे किती असते हे 8. 8 रुपये खर्च झाले, तर किती रुपये शिल्लक राहिले, 22 मधून 8 वजा करायचे आपल्याला खर्च झाले. मग किती येतं उत्तर, 14. मग 14 आपण कसं लिहितो, 14 म्हणजे 10 + 4 आपल्याला मांडायचे. 10 साठी एक्स आणि 4 साठी काय असतं, IV. एक्स IV पहा कुठे दिलेले, 3 नंबरच्या पर्यायामध्ये. म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांना. पुढील प्रश्न पहा. पाय अंक दिले, त्या अंकापासून लहानात लहान 5 अंकी संख्या बनवली असता शतकस्थानी कोणता अंक येईल. आपल्याला सांगितलं लहानात लहान आणि 5 अंकी. लहानात लहान संख्या तयार करण्यासाठी आपण काय करतो, लहानापासून मोठ्यापर्यंत मांडणी करत जातो. परंतु इथे 0 आहे, 0 आपल्याला एक पहिल्या स्थानी, परंतु इथे 0 दिलेलं आहे, 0 पहिल्या स्थानी घ्यायचं का नाही, कारण तसं केल्यानं काय होणार आहे, 4 अंकी संख्या ही तयार होणार आहे. मग आता आपल्याला काय करावं लागेल, 2 पहिल्या स्थानावर घ्यावं लागेल, त्यानंतर 0. नेहमी 0 आपल्याला दुसऱ्या स्थानावर घ्यायचं आहे. त्यानंतर येणार आहे 3, त्यानंतर येणार आहे 4 आणि त्यानंतर 8. आपल्याला विचारले शतकस्थानी कोणता अंक येईल. मग पहा शतकस्थानी कोणता अंक आलेला आहे, 3. मग पहा 3 कुठे दिलेलं आहे, 2 नंबरच्या पर्यायामध्ये. म्हणून याला आपल्याला गोल करायचं होतं. तर अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित प्रश्न वाचन करायचं आहे आणि सूचनांचं पालन करून प्रश्न सोडवायचे असतात. त्यानंतर पहा 31वा प्रश्न, खालील संख्यांचा उतरता क्रम लावला असता पहिल्या व तिसऱ्या संख्येतील फरक किती. तर आधी आपल्याला दिलेल्या संख्येचा उतरता क्रम लावायचा आहे. उतरता क्रम म्हणजे काय, मोठ्या संख्येपासून लहानापर्यंत. मग पहा सर्वात मोठी संख्या कोणती आहे, 5,435 ही येणार आहे पहिल्या स्थानावर. त्यानंतर 4,508 दुसऱ्या स्थानावर येणार आहे आणि तिसऱ्या स्थानावर येणार आहे 1,217 म्हणजे तिसऱ्या स्थानावर ही येणार आहे. आपल्याला म्हणलं पहिल्या आणि तिसऱ्या संख्येतील फरक, म्हणजे या दोन्ही संख्येतील आपल्याला फरक सांगायचे. 5,435 वजा आपल्याला करायचं आहे 1,217, कारण फरक म्हणजे काय करायचं असतो, वजा बाकी. मग पहा 5 आपण 15 म्हणायचं आहे, 15 × 7 गेले 8 राहिले, 7 × 1 3 × 2 गेले 1 राहिलेलं आहे, 4 × 2 गेले 2 आणि 5 × 1 गेले 4. 4,218 हे असणार आहे आपलं बरोबर उत्तर. मग पहा कुठे दिलेलं आहे, 4,218 3 नंबरच्या पर्यायामध्ये. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा 32वा प्रश्न, 23,241 व 5,451 यांची बेरीज किती. तर सिम्पली आपल्याला दोन्हीची बेरीज करायची आहे. पहा एककामध्ये 1, 1, 2 येणार आहे एककामध्ये. त्यानंतर 4 × 5 = 9 येणार आहे. त्यानंतर पहा 2 × 0 = 2 येणार आहे आणि त्यानंतर 3 × 4 येणार आहे 7 × 2 = 2 म्हणजे 27,292 हे असणार आहे बरोबर उत्तर. 27,292 चार नंबरच्या पर्यायामध्ये आहे, त्यालाच तुम्हाला टिक करायचं होतं. 33वा प्रश्न पहा, 13,500 + 9,500 बरोबर किती. 13,500 म्हणजेच किती, 13,500 + 9,000 म्हणलेलं आहे. पावणेसाठी कोणता आकडा आहे, 750. 9 म्हणलेलं आहे म्हणजे इथं आपल्याला 8 घ्यायचं आहे. 9,500 झालेलं आहे. मग आता पहा 0 + 0 = 5 + 5 7 × 5 किती होणार आहे, 12. 2 × 7 = 1 8 × 1 = 9
नऊ आणि तीन किती येतं आहे, बाराला दोन, हातचा एक, पुन्हा 22,250 हे असणार आहे आपलं बरोबर उत्तर. 22,000 हे असणार आहे बरोबर उत्तर. मग पहा कुठं दिलं आहे 22,000 दोन नंबरच्या पर्यायामध्ये, यालाच तुम्हाला गोल करायचं होतं त्यातून. 34वा प्रश्न पहा, तर पहा या संख्येमधून कोणती संख्या वजा केली असते हे उत्तर हे येईल आपल्या जर, आणि ही चौकटीत येणारी संख्या आपल्याला काढायची आहे. मग जर असं दिलं असेल तर आपलं काय करायचं, या दोघांची वजाबाकी म्हणजेच 50,002 वजा किती करावं लागेल, 32,711. दोनातून एक गेले एक, दहातून एक गेले नऊ, हातचा एक, दहातून आठ गेले दोन, पुन्हा हातचा एक, दहातून तीन गेले सात, पुन्हा हातचा एक, आणि पाचातून चार गेले एक राहिले. 17,291 ती संख्या असणार आहे. मग पहा 17,291 असायला हवं. पहा दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं. 17,291 हे उत्तर बरोबर आहे. आणि जर तुम्ही या दोघांची बेरीज केली तर उत्तर हे येणार आहे, एकन एक येणार आहे दोन, नऊ आणि एक 10, 7 एक, सात आणि तीन 10, पुन्हा हातचा एक येणार आहे, 7 आणि एक 8, 9 10, आणि हातचा एक पुन्हा येणार आहे, 5 3 आणि एक 4 आणि एक 5. मग पहा हे बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्यांना, दोन नंबरचा पर्यायच बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. 35वा प्रश्न पहा, अनुजाजवळ इतके रुपये व सलमाजवळ इतके रुपये आहेत, तर दोघांजवळील रकमेतील फरक किती. पहा कोणाजवळ जास्त रक्कम आहे, सलमाजवळ. मग आपल्याला कोण जास्त रकमेतून कमी रक्कम वजा करायची आहे, म्हणजेच 11,316 वजा आपल्याला 9,547 करायचं आहे. मग पहा 6 × 7 जातं का, नाही 16 म्हणायचं आपल्याला. 16 × 7 गेले 9 राहिले, हातचा 1, परत 11 × 5 गेले 6 राहिले, हातचा 1, पुन्हा येते 5 × 1 = 6, आणि 13 × 6 गेले 7 राहतात, परत हातचा 1 येणार आहे. आणि पहा हे 11 × 10 गेले किती राहतात, 1,769. 1,769 पहा 4 नंबरच्या पर्यायामध्ये दिलेले, हेच असणार आहे आपलं बरोबर उत्तर. तर या दोघांची वजाबाकी आपल्याला नीट करायची आहे, घाई गडबड करायचं नाही आहे, म्हणून आपलं बरोबर उत्तर हे असणार आहे 4 नंबरचं पर्याय. त्यानंतर पहा 36वा प्रश्न, तर या दोन्हीची वजाबाकी फक्त तुम्हाला करायचे, अगदी सोपा प्रश्न होता. 85,018 वजा 3,007 म्हणलेलं आहे. पहा वजाबाकी आपल्याला नीट करायची, 8 × 7 गेले 1 राहिलं, 1 × 0 गेले 1, 0 × 0, 5 × 3 गेले 2, आणि 8 × 8 82,011 हे असणार आहे बरोबर उत्तर. 82,011 पहा इथे अक्षरी लेखन दिलेलं आहे अंकाचं, म्हणजे 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पाहूयात पुढील प्रश्न 37वा. तर पहा प्रश्न नीट वाचन करायचं विद्यार्थ्यांना आपल्याला. 37वा प्रश्न पहा, शामरावांनी रोज 3.5 तास याप्रमाणे 10 दिवस काम केले, त्यांना प्रति तास 50 रुपयाप्रमाणे किती पगार द्यावा लागेल. दररोज 3.5 तास म्हणजेच 3 तास आणि 30 मिनिटे, 3 तास 30 मिनिटं याप्रमाणे त्यांनी 10 दिवस काम केलेले आहे. मग पहा 3 तासाचे ते 10 दिवसाचे किती होणार आहे, हे 30 होणार आहे, 30 तास. आणि 30 मिनिटे गुणिले 10 दिवस केलं तर किती होणार आहे, 300 मिनिटे. मग 300 मिनिटे म्हणजेच किती तास असतं, भागिले 60 करायचं आहे, कारण एका तासामध्ये 60 मिनिटे असतात. 0 0 गेलं, 6 × 5 = 30 म्हणजेच किती असणार आहे, 30 आणि हे 5 तास 35 तास. म्हणजेच त्यांनी किती तास काम केलेलं आहे, 35 तास केलेलं आहे. किंवा 3.5 तास म्हणजेच किती असतात, 3.5 तास. मग असे 10 दिवस काम केलेले गुणिले 10 करायचं आहे बरोबर किती येणार आहे, 35 × 10 केल्यानंतर आपल्याला पॉईंट विसरून फक्त गुणाकार करायचं आहे. 35 × 10 केल्यानंतर 350 उत्तर येतं, आणि एका अंकानंतर पॉईंट आहे, एकानंतर अंकानंतरच आपल्या उत्तरामध्ये पॉईंट द्यायचं आहे. मग अशा प्रकारे 35 तास हे उत्तर आलेलं आहे, म्हणजे 10 दिवसामध्ये त्यांनी किती तास काम केलेलं, 35 तास. मग एका तासाला 50 रुपये याप्रमाणे किती पगार द्यावा लागेल हे काढण्यासाठी आपल्याला 35 × 50 करायचं आहे. मग पहा ज्यावेळेस गुणाकार आपण करतो, 0 असेल तर 0 आधी लिहून ठेवायचं आहे आणि फक्त गुणाकार करायचा अंकांचा. 5 × 5 = 25, 5 × 2 = 5, 5 × 3 = 15, 16 × 17. मग पहा 1,750 इतके त्यांना पैसे द्यावे लागतील. 1,750 पहा कुठे दिलेले, दोन नंबरच्या पर्यायामध्ये, यालाच तुम्हाला गोल करायचं विद्यार्थ्यांनो. 38वा प्रश्न पहा, भाजक 14, भागाकार 72 आणि बाकी 11 असेल तर भाज्य किती. तर पहा भाज्य विचारले आपल्याला, सूत्र वापरायचं आपल्याला. भाज्य बरोबर काय सूत्र आहे, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. भाजक किती आहे, 14 गुणिले काय करावं लागेल आपल्याला, 72 + 11 करायचं आहे. मग पहा 14चा पाडा म्हणून आपल्याला हा गुणाकार करायचा आहे. 14 × 1 = 28, 28 हातचाले 2, 14 × 5 = 70, 14 × 6 = 84, 14 × 7 = 98, 98 × 2 = 100,
अठ्ठ्याण्णव आणि 2 100, म्हणजे 1008 हे उत्तर आलेलं आहे. अधिक 11 तुम्हाला करायचे आहे. मग पहा काय येणार आहे, 8 आणि 1 9, आणि त्यानंतर 1 0 आणि 1, म्हणजेच उत्तर काय आलेलं आहे, 1019 हे उत्तर आलेलं आहे. 1019 आहे का पर्यायामध्ये, हो, एक नंबरच्या पर्यायामध्ये हेच असणार आहे आपलं बरोबर उत्तर. विद्यार्थ्यांनो मस्त आपल्याला गुणाकार करायचा होता. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, खालपैकी 3 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती. 3 ने निशेष भाग म्हणलेले आहे, निशेषचा अर्थ काय, बाकी 0 येणे. विभाजकतेची कसोटीचा वापर करून आपल्याला हे उत्तर काढायचं आहे. 3 ची कसोटी काय, जर दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला देखील 3 ने भाग जातं. आता बेरीज करून आपल्याला पाहायचं आहे, 3 आणि 1 4, 4 अधिक 0 4च येणार आहे, आणि 4 आणि 9 किती होतं, 13. यांची बेरीज 13 आली. 13 आहे का त्यांच्या पाड्यामध्ये, नाही, म्हणून या संख्येला 3 ने निशेष भाग जाणार नाही. मग पहा त्यानंतर पहा दुसरी संख्या, 5 अधिक 0 अधिक 0 अधिक 3 किती होतं, उत्तर 8. 8 देखील त्यांच्या पाड्यामध्ये नाही आहे म्हणून याला देखील भाग जाणार नाही. 8 आणि 1 9 9 आणि 1 10 आणि 10 आणि 5 15, 15 आहे त्यांच्या पाड्यामध्ये, म्हणजे याच संख्येला 3 ने निशेष भाग जाणार आहे. चौथा पर्याय देखील पाहूया, 2 आणि 1 3 3 आणि 3 6 आणि 1 7, 7 आहे का त्यांच्या पाड्यामध्ये, नाही, म्हणजेच 3 नंबरचाच पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. 40वा प्रश्न पहा, एका बॉक्समध्ये 2 डझन साबण आहेत तर अशा 10 बॉक्समध्ये किती साबण होतील. 2 डझन साबण म्हणजेच किती, 1 डझन म्हणजेच किती असतं, 12 वस्तू. 2 डझन म्हणजे किती होणार आहे, मग 24 वस्तू होणार आहे, म्हणजे 24 साबण असणार आहेत ते. 10 बॉक्समध्ये किती हे काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 24 गुणिले 10 करायचं आहे. किती असणार आहे, 240 साबणं असणार आहेत एकूण. मग पहा 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. इथे मराठी अंक काढायला हवा होता मी. त्यानंतर पहा 41वा प्रश्न, 1500ला सर्वात जवळची संख्या कोणती. पहा 1500 याला आपण काय म्हणतो, तर याच संख्येला आपण काय म्हणतो, 1500 असं देखील म्हणतो. जवळची संख्या आपल्याला काढायची आहे. मग पहा आपल्याला सर्व गुणाकार करून पाहावं लागेल, तरच आपल्याला कळणार आहे की जवळची संख्या कोणती आहे. 0 शून्य इथे मांडायचं आहे. 7 5 35 5, 7 4 3, 7 2 14, 15 16 17. 1750 हल्ले ही जवळची आहे का, नाही, ती पुढे गेलेली संख्या, म्हणून ह्याला घेता येणार नाही आपल्याला. त्यानंतर पहा हे 0 4 8 32 2, 7 3, 4 2 8 9 10 11, 1120 आलेलं आहे. त्यानंतर पाहता 5 1 5, 5 3 15, 1550 ही पुढे गेलेली आहे, म्हणून याला देखील घेता येणार नाही. त्यानंतर पाहता या दोघांचे आपल्याला गुणाकार करायचे, 45 गुणिले 33, 3 5 15 5, 7 1, 3 4 12 12 1 13, 135 मध्ये पुन्हा 135 उत्तर येणार आहे. फक्त 0 आपल्याला द्यायचं आहे, म्हणजे असं आपल्याला बेरीज करायची आहे. मग पहा 5 8 4 आणि 1, 1485 उत्तर आलेलं आहे, म्हणजे हीच संख्या 1500ला जवळ असणार आहे, कारण ही फार कमी आहे, 1120 आलेलं आहे. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, 4 नंबरच्याच पर्यायाला गोल करावं लागणार आहे, तीच असणार आहे 1500ला सर्वात जवळची संख्या. पुढील प्रश्न पहा 42वा, 885 वस्तू 15 जणांना समान वाटल्या असता प्रत्येकाला किती वस्तू मिळतील. पहा इथे वाटल्या असता म्हणलेलं आहे, म्हणजे इथे आपल्याला काय करायचं आहे, भागाकार. तर पहा जर दिलेल्या प्रश्नामध्ये समान भाग करणे किंवा समान वाटप करणे असे शब्द आले तर आपल्याला भागाकार करायचं, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. 585 भागिले काय करायचं तुम्हाला, 15. मग पहा 15 2 30, 15 3 45 भाग बसणार आहे. 15 6 60 येतं, 60 ही संख्या मोठी असणार आहे, म्हणून आपल्याला 3चा भाग बसवावा लागेल. 8 5 3, 5 4 1 आणि 5 इथे आपल्याला घ्यायचं आहे. मग 135 आहे 1500 पणामध्ये, हो, 15 9 135, म्हणजेच उत्तर काय आलेलं आहे आपलं, 39. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा पुढील प्रश्न 43वा, 280 पेक्षा मोठ्या व 590 पेक्षा लहान एकूण किती संख्या आहेत. आपल्याला म्हणलेलं आहे 280 पेक्षा मोठ्या आणि 590 पेक्षा लहान. मग काय करायचं, या दोन्ही संख्यांची आपल्याला वजाबाकी करायची. 590 वजा 280 करायचं आहे. मग पहा किती येणार आहे उत्तर, 9 गेला 1 आणि 5 2 गेले 3, 310. परंतु यातून पुन्हा आपल्याला एक संख्या कमी करायचं आहे, कारण आपल्याला 590 पेक्षा लहान म्हणलेलं आहे, म्हणून हे आपण संख्या घ्यायचं नाही आहे आपल्याला. मग 1 कमी केल्यानंतर काय येणार आहे, 309, म्हणजे एकूण किती संख्या असणार आहे, 309. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. 280 पेक्षा मोठ्या आणि 590 पेक्षा लहान म्हणलेलं आहे, 309 हे उत्तर बरोबर आहे विद्यार्थ्यांना.
त्यानंतर पहा पुढील प्रश्न, चौथा प्रश्न, विजयने आपल्याजवळील 90,000 रुपयातून 25,000 रुपयाचं संगणक, 17,550 रुपयाची सायकल खरेदी करून प्रत्येकी 10,000 रुपये 2 शाळांना देणगी दिली तर त्याच्याकडे किती रक्कम शिल्लक राहिली? तर पहा एकूण किती रुपये त्याच्याकडे 90,000. 90,000 मधून त्याने 25,000 रुपयाचं संगणक, 17,550 ची सायकल आणि 10,000 रुपये 2 शाळांना म्हणजे एकूण किती झाले 20,000. तर ही आधी आपल्याला बेरीज करायची आहे, एकूण किती पैसे त्याने खर्च केले हे आपल्याला काढावं लागेल. मग 5 0 5 5 पुन्हा 5 5 7 5 12 2 1 2 2 4 2 6 62,550 हे त्यांनी खर्च केलेले. मग 62,550 हे आपल्याला 90,000 वजा करायचे. मग 5 0 0 10 5 5 1 10 6 4 1 10 3 7 पुन्हा 1 आणि 10 7 2 27,450 हे उत्तर आहे. 27,450 पहा कुठे दिले 2 नंबरच्या पर्यायामध्ये, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांना. 25वा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या संख्येतून 232 वजा केले असता उत्तर 46,407 येईल म्हणलेलं आहे. म्हणजेच कोणत्या संख्येतून ती संख्येला एक्स मानून वजा 232 केले असता उत्तर काय येईल म्हणलेलं आहे, 46,407 येईल असं म्हणलेलं आहे. मग ही संख्याचं काढण्यासाठी आपलं काय करावं लागेल, या दोघांची बेरीज करावं लागेल. म्हणजे 46,407 अधिक 232 तुम्हाला करायचं आहे. मग पहा काय येणार उत्तर, 7 2 9 0 3 3 4 2 6 आणि 46 ॲज इट इज. 46,639 हे असणारे 46,639 हे असणारे आपलं बरोबर उत्तर. मग पहा कुठं दिलं बरोबर उत्तर, 3 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं विद्यार्थ्यांनो. तर पहा अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ती संख्या काढण्यासाठी वजा केले असतं असं म्हणलं असेल तर या दोन्ही संख्यांची बेरीज करायची, मिळवले असतं असं असलं तर आपलं काय करावं लागलं असतं, वजाबाकी. तर अशा प्रकारे हे दोन्ही विरुद्ध क्रिया आपल्याला करावे लागतात विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा पुढील प्रश्न 46वा प्रश्न पहा, एका जंगलातील एकूण 8,995 झाडापैकी 7,169 खैराची झाडे आहेत, त्यावर्षी 519 खैऱ्याची नवीन झाडे लावली तर एकूण किती झाडे जंगलात झाली? मग पहा किती म्हणलेले, यावर्षी 519 खैऱ्याची नवीन झाडे लावली. मग आपल्याला खैऱ्याची झाडे नाही विचारलं, आपले एकूण झाडे म्हणलेले आहे. मग या आधीच्या एकूण झाडामध्ये आपल्याला फक्त नवीन झाडे मिळवायची आहेत. म्हणजेच 8,995 आहे अधिक 519 यांची बेरीज करायची. 9 5 14 4 1 9 1 10 1 11 1 1 9 1 10 5 15 5 1 आणि 8 1 9 9,514 हे असणारे आपलं बरोबर उत्तर. मग पहा कुठे दिले 2 नंबरच्या पर्यायामध्ये, 9,514 हे उत्तर बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. या सर्वांची बेरीज तुम्हाला नाही करायची, या एकूण झाडापैकी इतकी खैराची झाडे आहेत असं आपल्याला सांगितलं आहे, तिघांची बेरीज नाही करायची विद्यार्थ्यांनो. म्हणून प्रश्न नीट वाचवायचे, आपल्याला समजून घ्यायचे आधी. त्यानंतर 47वा प्रश्न, एका वर्षाचा एकूण पगार 30,000 रुपये असल्यास 5 महिन्याचा पगार किती होईल? एका वर्षाचा एकूण पगार म्हणले, एक वर्षमध्ये किती महिने असतात, 12 महिने. 12 महिन्यांचा पगार 30,000 आहे तर आपल्याला 5 महिन्याचा काढायचं आहे. मग 5 महिन्याचं काढण्यासाठी आधी आपल्याला काय करायचं आहे, 1 महिन्याचं काढायचं आहे. मग 1 महिन्याचं काढण्यासाठी काय करावं लागेल, 30,000 भागिले 12. मग पहा 12 1 12 12 2 24 मग किती राहिलेलं आहे, 6 12 5 60 होणार आहे आणि हे 2 0 म्हणजे 1 महिन्याचा पगार किती आहे, 2,500 ज्याला आपण 2,500 म्हणतो. मग 2,500 गुणिले आपल्याला काय करावं लागेल, 5 महिन्याचं करण्यासाठी 5 करावं लागेल. 0 0 5 5 25 5 7 2 5 2 10 2 12 किती असणार आहे, मग 12,500. 12,500 असणार आहे आपलं बरोबर उत्तर, 12,500. मग पहा 12,500 कुठे दिले, 4 नंबरच्या पर्यायामध्ये, यालाच तुम्हाला गोल करायचं आहे विद्यार्थ्यांना. 48वा प्रश्न, मॅरेथॉन स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे 5,000 रुपये 3,000 रुपये व 2,000 रुपयाचे बक्षीस होते तर बक्षिसांच्या एकूण रकमेसाठी 500 रुपयाच्या किती नोटा घ्याव्या लागतील? बक्षिसांच्या एकूण रकमेसाठी म्हटलं आहे, म्हणजेच आपल्याला तिन्हींची बेरीज करायची आहे. 5 6 7 8 9 10 एकूण किती झाली रक्कम बक्षिसाची, 10,000. 10,000 मध्ये 500 किती नोटा म्हणलेले आहे, मग भागीले काय करायचं तुम्हाला, फक्त 500 करायचे. मग 5 0 0 कॅन्सल, 5 2 10 0 0 म्हणजे एकूण किती नोटा घ्याव्या लागतील, 20. 500 एकूण 20 नोटा आपल्याला घ्याव्या लागतील. मग पहा कुठं आहे उत्तर, 2 नंबरच्या पर्यायामध्ये. पुढील प्रश्न आता पाहू,
49वा प्रश्न पहा. खालीलपैकी सर्वात स्वस्त काय असेल? स्वस्त म्हणलेलं आहे म्हणजेच काय, कमी किंमत कशाची असेल? तर इथे पहा, पहिल्या पर्यायामध्ये 1.5 किलो साखर 60 रुपये दिलेले. 1.5 किलो म्हणजेच किती? 1 आणि अर्धा किलो. 1 किलो आणि अर्धा किलो. मग पहा, 1 आणि अर्धाची किंमत 60 रुपये दिलेली. मग 1 किलो साखर किती असणार आहे? 40 रुपये. 40 अधिक अर्धा किलोची किंमत आहे 20 रुपये, 60 होणार आहे. 1/2 किलो तूर डाळ दिले 35 रुपये. 1/2 किलो दिले म्हणजेच किती असतं? 1/4. 1/2 किलो म्हणजे 1/4 किलो. मग 1 किलोची किंमत करण्यासाठी आपलं काय करलं? 35 × 4 करावं लागले. 35 चौक काय असणार आहे? 140. 35 × 2 = 70 आणि 70 × 17 = 140 होतं. म्हणजेच 1 किलो तूर डाळची किंमत किती आहे? 140 रुपये. पहा, जास्त किंमत आहे. 1 किलो तांदूळ 50 रुपये म्हणलेलं आहे. 1/2 किलो चहा 90 रुपये. 1/2 किलो म्हणजे काय? 1 किलोला पाव भाग कमी. मग 1/2 किलोची किंमत 90 आहे, तर 1 किलो चहाची किंमत किती असणार आहे? मग पहा, 1/2 किलो चहाची किंमत 90 रुपये आहे, तर 1 किलो चहाची किंमत किती असणार आहे? 120. मग पहा, सर्वात स्वस्त काय आहे? साखर. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे, यालाच तुम्हाला गोल करायचं आहे विद्यार्थ्यांनो. साखर ही सर्वात स्वस्त आहे. 1 किलोच्या भावानुसार आपलं उत्तर हे काढायचं होतं. त्यानंतर पाहूयात पुढील प्रश्न, 50वा प्रश्न पहा. 11 ÷ 12 या अपूर्णांकाचे योग्य वाचन कसे? 11/12 किंवा 11 ÷ 12. 11/12 पहा कुठे दिले? 1 नंबरच्या पर्यायामध्ये. 11/13 आहे का तिथे? नाही. 12/11 असं म्हणू का? नाही. 11/12 असं म्हणू का? नाही. 11/12 किंवा 11/12, छेदचा उल्लेख असला पाहिजे. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. 91वा प्रश्न, 5/10 + *10 + 3/10 = 2. तर स्टारच्या जागी कोणती संख्या येईल म्हणले? तर पहा, हा प्रश्न अगदी सोपा आहे विद्यार्थ्यांना, आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. तर ते पहा, या तिन्ही अपूर्णांकाचा छेद समान आहे. छेद समान असेल तर काय करतो आपण? या तिघांची बेरीज, कारण इथे बेरीज दिलेले, अंशाची बेरीज होते. मग 5 + *3 = उत्तर काय याला हवं? 2. मग पहा, 10 आणि 2 यांचा गुणाकार आपल्याला करावा लागणार आहे, कारण हा छेदामध्ये इकडे त्यांना गुणाकार होणार आहे. 10 × 2 = 20. मग 20 जर अंशांची बेरीज झाली तरच उत्तर 2 येणार आहे, कारण 10 × 2 = 20 असतं. मग पहा, 5 आणि 3 यांची बेरीज किती झालेली आहे? 8. 8 + फुल = किती यायला हवं? 20 यायला हवं. मग फुलची किंमत करण्यासाठी आपलं काय करायचं आहे? 20 × 8 वजा करायचं आहे. मग उत्तर काय येणार आहे? 12. हे असणार आहे आपलं बरोबर उत्तर. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे, यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. कारण इथे जर तुम्ही 12 मांडलं, 12 × 3 = 15, 15 × 5 = 20, 20/10 इथे उत्तर येणार आहे. आणि पहा, 10 × 1 = 10, 10 × 2 = 20, तरच उत्तर इथे 2 येणार आहे विद्यार्थ्यांनो. म्हणून आपल्याला छेद आणि हा जो काही उत्तर आहे या दोघांचा आधी गुणाकार करायचं आहे, आणि जी संख्या येणार आहे तेवढी संख्या होण्यासाठी इथे कोणता अंक मांडावा लागेल ते वजाबाकी करून पाहायचे. मग आपल्याला आपलं उत्तर हे बरोबर मिळणार आहे विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूयात. 52वा प्रश्न पहा, 3/7 + 2/7 चौकट आणि 7/7 + 1/7 तर चौकटाच्या जागी योग्य चिन्ह ओळखा. तर पहा, इथे छेद समान आहे, अंशांची बेरीज होणार आहे, कारण इथे बेरीज चिन्ह आहे. 3 + 2 = किती होणार आहे? 5. 5/7 इथं उत्तर येणार आहे. 6 इथं देखील छेद सारखा आहे, म्हणजे 7 येणार आहे छेदामध्ये. 7 + 1 करायचं आहे, कारण वजाबाकी आहे. मग उत्तर आलेले 6. मग 5 लहान का 6 लहान 5 लहान आहे, आणि ते छेद समान आहे. मग छेद समान असेल तर लहान कोणता अपूर्णांक असतो? ज्याचा अंश लहान. म्हणजे अशा प्रकारचं चिन्ह आपल्याला इथे वापरायचं आहे. तर पहा, अशा प्रकारचं चिन्ह कुठे दिले? 1 नंबरच्या पर्यायामध्ये. म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. पुढील प्रश्न पाहूयात आता. 54वा प्रश्न, 50/7 हा अपूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कसा लिहाल? तर हा आहे अंशाधिक अपूर्णांक. अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी आपण काय करतो? भागाकार. 50/7 तुम्हाला करायचं आहे. मग पहा, 7 × 7 = 49 येणार आहे, आणि उत्तर येणार आहे 1. मग आता मांडणी कशी करायची? इथं जो काही छेद आहे तोच छेद आपल्याला इथे मांडायचा आहे. आणि आता पहा, हा जो काही बाकी आहे, बाकी कुठे येणार आहे? अंशामध्ये. आणि हा जो काही उत्तर आहे तो इथे येणार आहे. म्हणजे 7/1/7 हे असणार आहे आपलं बरोबर उत्तर. 1, 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. कारण पहा, 7 × 7 = 49, 49 × 1 = 50, 50/7 याचं उत्तर येणार आहे. 55वा प्रश्न पहा,
एका गोदामात 6/12 भागात गव्हाची पोती, 4/12 भागात ज्वारीची पोती आणि उरलेल्या भागात बाजरीची पोती असल्यास बाजरीची पोती किती म्हणलेले आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्या गोदामाचे एकूण किती भाग केलेले आहेत? 12. 12 पैकी 6 भागामध्ये गव्हाची पोती केली आणि 12 पैकी 4 भागामध्ये ज्वारीची पोती केली आहे. मग 6 आणि 4 किती झाले? 10. मग 12 मधून फक्त आपल्याला 10 वजा केलं तर आपल्याला उत्तर मिळणार आहे 2. मग 2 कितीपैकी? 12 पैकी. 12 पैकी 2 कुठे दिले? पहा, 2 नंबरच्या पर्यायामध्ये 12 पैकी 2 भागामध्ये काय केलेली आहे? बाजरीची पोती. हेच असणार आहे याचं बरोबर उत्तर. त्यानंतर पहा 56 प्रश्न. 15/12 हे अपूर्णांकात कसे लिहाल? पावणेसाठी कोणता अपूर्णांक लक्षात ठेवायचं आहे? 3.4 आणि 15 म्हणलेलं आहे. पावणेच्या पुढं 15 असेल तर इथे आपल्याला 14 मांडायचं आहे. पहा 14.304 कुठे दिलेलं आहे? 14.304 3 नंबरच्या पर्यायामध्ये आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. 3/4 हे काय आहे? 15/16 आहे. 15 असेल तर आपल्याला काय म्हणायचं आहे? 16 म्हणायचं. हे 15/16 आहे. हे काय आहे? 15 आणि 1/4. 1/4 म्हणजेच 5 असतो, म्हणजेच हे किती असणार आहे? 15/16. 1/2 म्हणजे 14.5 आहे. हे आपल्याला सर्व लक्षात ठेवायचं आहे. 1/4 म्हणजे 15, 1/2 म्हणजे 15.5 आणि 3/4 म्हणजे 14. हे सर्व व्यवस्थित आपल्याला लर्न करायचं आहे. 57 प्रश्न पहा. तर पहा या अपूर्णांकाचा योग्य चढता क्रम खालीलपैकी कोणता? तर चढता क्रम म्हणलेला आपल्याला म्हणजेच लहानापासून मोठ्यापर्यंत. मग पहा या सर्व अपूर्णांकाचा अंश समान आहे 17, 17, 17. मग अंश समान असेल तर छेदामध्ये जो अंक लहान तो अपूर्णांक मोठा असतो आणि जो अंक मोठा तो अपूर्णांक सर्वात लहान असतो. चढतामध्ये आपल्याला लहानापासून मोठ्या मांडणी करायचे. म्हणजे सर्वात लहान आहे 11, त्यानंतर 8, त्यानंतर 3 आणि 2. 11, 8, 3, 2. पहा कुठे दिलं आहे? 11, 8. हे तर चुकीचं आहे, हे चुकीची मांडणी आहे. हे देखील चुकीचं आहे. 11, 8, 3, 2 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर 58 प्रश्न. 10 किलोमीटर बरोबर किती मीटरमध्ये विचारलं आहे? 1 किलोमीटर म्हणजे किती असतं? 1000 मीटर असतं. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. तर 10 किलोमीटर करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? गुणिले 10 करायचं आहे. म्हणजे फक्त 1 शून्य वाढणार आहे. म्हणजे एकूण किती शून्य असणार आहे? 4 शून्य. मग पहा 4 शून्य कुठे आहे? 2 नंबरच्याच पर्यायामध्ये. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. 1000 नाही टिक करायचं, हे चुकणार आहे विद्यार्थ्यांना. हे देखील चुकीचं आहे, हे देखील येणार नाही. पुढील प्रश्न आता पाहूयात. 59. खालील माहितीवरून योग्य उत्तराचा पर्याय ओळखा. दिलेल्या माहितीवरून योग्य उत्तराचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. मग पहा पाऊण मीटर म्हणजे 75 सेमी असतं का? हो, अगदी बरोबर आहे. कारण 1 मीटर म्हणजे किती आहे? 100 सेमी. 1 मीटर म्हणजे 100 सेमी असतं. पाऊ मीटर म्हणजे 25 सेमी. 1/2 मीटर म्हणजे 50 सेमी आणि 1/4 मीटर म्हणजे 75 सेमी. हे सर्व आपल्याला आकडे लक्षात ठेवायचे आहेत. हे बरोबर आहे. 2 सेमी म्हणजे 20 मिमी. हे देखील बरोबर आहे. कारण 1 सेमी म्हणजे किती असतं? 10 मिमी असतं. 1 सेमी म्हणजे 10 मिमी असतं. म्हणून 2 सेमी म्हणजे 20 मिमी. हे देखील बरोबर आहे. 1/2 मीटर म्हणजे 25 सेमी. आत्ताच तुम्हाला सांगितलेलं आहे 1/2 मीटर म्हणजे 25 सेमी. हे देखील बरोबर आहे. म्हणजेच अ ब क तिन्ही बरोबर आहेत. मग पहा अ ब क बरोबर कुठे दिलं आहे? 3 नंबरच्या पर्यायामध्ये. त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा 60 प्रश्न. एका औषधाच्या बाटलीत 60 मिली औषध मावते तर अशा 100 बाटल्यामधील औषध किती होईल? तर पहा एकामध्ये 60 मिली, एकाची किंमत दिली आणि अनेकाची विचारलं तर काय करतो आपण? गुणाकार. म्हणजे 100 गुणिले काय करायचं तुम्हाला? 60. मग हे तिन्ही शून्य फक्त तुम्हाला इथे मांडून ठेवायचे आहेत. गुणाकारमध्ये अगदी सोपं असतं. शून्य आलं तर तिन्ही जितके शून्य तितके मांडून ठेवायचे आणि राहिलेल्या अंकाचा गुणाकार. 21 ही 6. मग किती आले उत्तर? 6000. हे काय आहे? मिलीमध्ये. 6000 मिली हे उत्तरामध्ये आहे का आपल्याला पाहायचं आहे. तर पहा इथे 600 मिली आहे. हे चुकणार आहे, हे देखील चुकणार आहे. 6000 लिटर म्हणायचं नाही आपल्याला, 6000 मिली आहे. मग 6000 मिली म्हणजेच काय असतं? 6 लिटर. कारण 1 लिटर बरोबर किती असतं? 1000 मिली. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यालाच तुम्हाला गोल करायचं. अशा प्रकारे मिलीचं मीटरमधली तर अशा प्रकारे मिलीचं लिटरमध्ये कन्वर्ट करायला देखील आपल्याला आलं पाहिजे. 6000 मिली जे आहे त्याला लिटरमध्ये काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? 1000 भागायचं आहे. हे 3 शून्य कॅन्सल, राहिलं काय? 6 लिटर. म्हणून हे उत्तर आपलं 1 नंबरचा पर्याय बरोबर होतं. 61 प्रश्न पहा. 2.5 किलोमीटर रस्त्यापैकी 1.5 किलोमीटर रस्ता यशने चालत प्रवास केला तर अजून किती मीटर रस्ता राहिला? मीटरमध्ये आपल्याला विचारलेलं आहे. 2.5 किलोमीटर म्हणजे किती? 2 किमी 500 मीटर आणि 1.5 म्हणजे किती? 1 किमी 500 मीटर. 1.5 म्हणजे 1 आणि अर्धा असतं. 2.5 म्हणजे 2 आणि अर्धा. मग 2.5 मधून 1.5 गेले किती राहतात? तर पहा हे 0 येणार आहे सर्व आणि इथे 1 म्हणजे 1 किलोमीटर रस्ता हा इथे राहिलेला आहे. अजून किती मीटर प्रवास राहिला म्हणलेला आहे? 1 किलोमीटर रस्त्याचा प्रवास हा राहिलेला आहे. 1 किलोमीटर. मग
मग पहा आपल्याला मीटरमध्ये विचारलेलं आहे, 1 किलोमीटर म्हणजे किती असतं? 1000 मीटर. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर प्रवास राहिलेला आहे. म्हणजे 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे विद्यार्थ्यांनो, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. तर गोंधळून टाकण्यासारखा प्रश्न दिलेले आहे. 1 किलोमीटर उत्तर येतं, परंतु इथे आपल्याला किती मीटरमध्ये विचारलं होतं, म्हणून तुम्हाला मीटरमध्येच उत्तर सांगायचं आहे. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर असतं. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. एका दुकानातून शबानाने 1.5 किलोग्रॅम शेंगदाणे, 1.5 म्हणजे किती, 1 आणि अर्धा, पहा 1500 ग्रॅम साखर, हे देखील काय, 1.5 किलोग्रॅमच आहे. 1500 ग्रॅम साखर म्हणजेच काय, 1.5 किलोग्रॅम साखर. व 1 किलोग्रॅम मसाला घेतला तर एकूण किती किलोग्रॅम खरेदी झाली असं विचारलंय. 1.5 किलोग्रॅम शेंगदाणे, 1.5 किलोग्रॅम साखर, 1.5 आणि 1.5 किती झालं, 3 किलोग्रॅम. आणि 1 पाऊंड म्हणलेलं आहे, म्हणजेच किती होणार आहे, 3 किलोग्रॅम आणि 1 पाऊंड मिळून किती होणार आहे, 1.25 किलोग्रॅम होणार आहे. 1.25 किलोग्रॅम कुठं दिलं आहे पहा, 4, 3 नंबरच्या पर्यायामध्ये, यालाच तुम्हाला गोल करायचं आहे त्यातून. किंवा पहा तुम्ही 1.5 म्हणजे किती असतं, 1500 ग्रॅम, 1500 ग्रॅम, 1 पाऊंड म्हणजे 750 ग्रॅम, या सर्वांची बेरीज करायची आहे. 0 पाहे ते तिघांची बेरीज 0 आली, इथं 5 आलेलं आहे. 5 आणि 5 10 17 7, हातचा 1. त्यानंतर पहा 1 आणि 1 आणि 1 3, 3700 ग्रॅम म्हणजेच काय असतं, हे 1.25. 3 पुढचं संख्या आपल्या घ्यायचं आहे, म्हणून 3 नंबरचाच पर्याय बरोबर आहे विद्यार्थ्यांना. दोन्ही प्रकारे तुम्ही व्यवस्थित हे सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. जगन शेटने सकाळी 9:30 प्रवासाला सुरुवात केली व दुपारी 2:25 प्रवास संपला तर त्यांनी किती वेळ प्रवास केला विचारलेला आहे. मग पहा सकाळी 9:30 ते आपल्याला 2:25 फक्त वेळ मोजायची. 9:30 ते 10:30 एक तास होणार आहे. 10:30 ते 11:30 दुसरा तास पूर्ण होणार आहे. हा पहिला तास पूर्ण झालेला आहे, दुसरा तास. त्यानंतर पहा 11:30 ते 12:30 तिसरा तास पूर्ण झालेला आहे, 3 तास. त्यानंतर 1:30 चौथा तास पूर्ण झालेला आहे, चौथा तास आहे ते पूर्ण झालेलं आहे. 1:30 ते किती, 2:25, 1:30 ते 2:30 एक तास पूर्ण झाला असता, परंतु ते किती दिलं आहे, 2:25 दिलं आहे. म्हणजेच किती मिनिट कमी आहे पूर्ण एक तास कम्प्लीट व्हायला, 5 मिनिटे कमी आहेत. म्हणजे 4 तास 55 मिनिटे हे पूर्ण झालेलं आहे. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे, म्हणजेच त्यांनी किती वेळ प्रवास केला, 4 तास 55 मिनिटे प्रवास केलेला आहे. एक तास पूर्ण होण्यासाठी काय कमी होतं, 5 मिनिटे, आणि 1 तास 60 मिनिटात असतो. 60 मधून 5 गेले 55 मिनिटे. अशा प्रकारे 4 नंबरचा पर्याय हे बरोबर होतं, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांना. 64 प्रश्न. 2 तास 55 मिनिटे बरोबर किती मिनिटे, तर पहा मिनिटामध्ये आपल्याला उत्तर काढायचं आहे. 1 तासामध्ये 60 मिनिटे, तर 2 तासामध्ये किती मिनिटे असणार आहे, 2 गुणिले 60 बरोबर 120 मिनिटे. 120 अधिक पुढील मिनिटे आपल्याला मिळवायचे आहेत 55, मग उत्तर किती येणार आहे, 175. 175 हे उत्तर बरोबर आहे. 3 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं. तर अशा प्रकारे फक्त तुम्हाला बेरीज करायची होती विद्यार्थ्यांना. त्यानंतर पहा 65वा प्रश्न. सोबतच्या घड्याळात किती मिनिटापूर्वी 4 वाजले असतील, किती मिनिटापूर्वी म्हणलेलं आहे. पहा इथे 4 वाजून मिनिट काटा कुठे, 7 वर. 4:35 झाले आहेत, 7:35, मग म्हणजेच 35 मिनिटापूर्वीच बरोबर 4 वाजले असतील. मग 35 मिनिटे कुठे दिलेलं आहे, 1 नंबरच्या पर्यायामध्ये. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. शिक्षक दिनादिवशी गुरुवार होता तर 31 ऑगस्टला कोणता वार असेल. शिक्षक दिन कधी असतो, 5 सप्टेंबरला. 31 ऑगस्ट म्हणजे आधीचा वार आपल्याला काढायचा आहे. मग पहा 31 ऑगस्ट, त्यानंतर 1 सप्टेंबर, 2, 3, 4 आणि 5. 5 सप्टेंबरचा वार आपल्याला दिलेला आहे, हा आहे गुरुवार. तर हा गुरुवारच्या आधी कोणता असणार आहे, हा बुधवार. बुधवारच्या आधी मंगळवार, मंगळवारच्या आधी सोमवार, सोमवारच्या आधी रविवार. मग पहा रविवारच्या आधी ते कोणता वार असणार आहे, 31 तारखेला शनिवार असणार आहे. म्हणजेच 31 ऑगस्टला कोणता वार असणार आहे, शनिवार. मग पहा शनिवार कुठे दिले, 2 नंबरच्या पर्यायामध्ये, हे असणार आहे बरोबर उत्तर. पुढील प्रश्न. 5 रुपये, 2 रुपये व 1 रुपयाची समान नाणी आहेत म्हणलेले आहे. समान नाणी आहेत असं सांगितलेलं आहे आपल्याला. तर 72 रुपयामध्ये 2 रुपये व 5 रुपयाची मिळून एकूण रक्कम किती म्हणलेलं आहे. मग आधी आपल्याला काय करायचं आहे, किती नाणी आहेत हे काढण्यासाठी 72 भागिले हे तिन्ही किती झाले आहेत, 5 आणि 2 7, 7 आणि 1 8, 8 भागायचं आहे. 8 1 8, 8 9 72, म्हणजे 5 रुपयाच्या देखील 9 नाणी आहेत. 2 रुपयाच्या 9 नाणी आणि 1 रुपयाच्या 9 नाणी आहेत, मिळून एकूण रक्कम 72 झालेले. परंतु आपल्याला 2 रुपये आणि 5 रुपयाची रक्कम विचारलेली आहे. मग पहा 92 18 रुपये झाले आणि 5 9 45, या दोघांची बेरीज करायची तुम्हाला. 8 आणि 5 13 3, हातचा 1 4 आणि 5 आणि 1 6, 63 रुपये झाले. 2 रुपये आणि 5 रुपयाची म्हणून किती रक्कम होतं, हे 63 रुपये. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे, हेच असणार आहे तुमचं बरोबर उत्तर. पुढील प्रश्न 68वा. खालीलपैकी कोणत्या वस्तूमध्ये काटकोन नसतो असं म्हणलेलं आहे आपल्याला. पहा फळ्यामध्ये काटकोन असतो बरोबर आहे. ताशामध्ये पहा, ताशा आणि ढोल यामध्ये काही काटकोन असतं का, नाही.
म्हणून हेच असणार आहे बरोबर उत्तर. पुस्तकामध्ये काटकोन असतं, फरशीमध्ये देखील काटकोन होतो. म्हणून तुमचं बरोबर उत्तर काय असणार आहे? दोन नंबरचा पर्याय. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे, कारण नसलेलं आपल्याला विचारलं होतं. पुढील प्रश्न पहा आता, 69वा. सोबतच्या आकृतीत किती शिरोबिंदू आहेत? शिरोबिंदू म्हणलेलं आपल्याला. शिरोबिंदू म्हणजे काय? कडेचे पॉईंट. चार बिंदू आहेत या आकृतीला, कारण हा चौरस आकार आहे. चौरसाला किती शिरोबिंदू असतात? चार. एक नंबरचा पर्याय बरोबर आहे विद्यार्थ्यांनो, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर हा 70वा प्रश्न आहे. एका आयताकृती मैदानाची लांबी आणि रुंदी दिलेली आहे. त्या मैदानाभोवती चार पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी 20 रुपये प्रति मीटरप्रमाणे किती मजुरी द्यावी लागेल? तर पहा, आयताकृती मैदान आहे, आपल्याला कुंपण घालायला सांगितलं आहे. मग कुंपण असेल तर आपलं काय काढायचं आहे? परिमिती काढायचं आहे, हे तुम्हाला मी नेहमी सांगत आलेले. मग पहा, आपल्याला लांबी दिली 40 आणि रुंदी दिली 25. एक कुंपण घातल्यावर एक परिमिती कम्प्लीट होणार आहे. मग आधी आपल्याला पाहायला लागेल किती तार लागत आहे. मग पहा, अशा चार पदरी तुम्हाला कुंपण घालायचं आहे. चौरसाचे परिमित सूत्र काय? 2 × 7 लांबी अधिक रुंदी. मग पहा, 2 × 65 जर केलं तर उत्तर येणार आहे 130 मीटर. 130 मीटर एक पदरी कुंपण घालण्यासाठी इतकी तार लागणार आहे. असे चार पदरी करायची तुम्हाला, म्हणजेच गुणिले तुम्हाला चार करू लागेल. मग पहा, 13 × 52 520 मीटर तार लागणार आहे तुम्हाला. 520 हे उत्तर आलेलं आहे. 520 मीटर लांबीची तार लागणार आहे. परंतु हे आपलं फायनल उत्तर नाही आहे, कारण आपल्याला म्हणलेलं आहे काय की कुंपण घालण्यासाठी 20 रुपये प्रति मीटरप्रमाणे किती मजुरी द्यावी लागेल, आपल्याला पैसे काढायचे आहेत किती. मग पहा, 1 मीटरला 20 रुपये, तर 520 मीटरला किती काढण्यासाठी आपल्याला 520 × 20 करायचं आहे. हे 2 शून्य पहिले लिहून ठेवायचे. मग पहा, 2 × 2 = 4 आणि 2 × 5 = 10, म्हणजेच 10,400 रुपये इतका खर्च इथे येणार आहे. 10,400 आहे का पर्यायामध्ये? तर हो, 2 नंबरच्या पर्यायामध्ये हे असणार आहे याचं बरोबर उत्तर. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पाहूयात आता पुढील प्रश्न, 71वा प्रश्न. तर पहा, सोबतच्या घटनेवरून एफच्या लगत न येणारे अक्षर कोणते? न येणारं म्हणलेलं आहे. मग पहा, ए लगत आहे, ए येणार आहे, बी देखील लगत येणार आहे, डी येणार आहे, सी पण येणार आहे. हे चारही त्याच्या लगत येणार आहेत, परंतु ई येणार नाही, कारण ई त्याच्या विरुद्ध बाजूमध्ये येणार आहे. म्हणून आपल्याला 3 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांना. तर त्यासाठी सूचना पहा, चित्रालेखावरून आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. तर पहा, एक चित्र म्हणजे 5 विद्यार्थी आहे हे माहिती दिलेले. हे आपल्याला प्रमाण नीट पाहायचं विद्यार्थ्यांना. घाई गडबडीत आपल्याला प्रश्नाची उत्तर सोडवायची नाहीत, उत्तर तुमचं चुकू शकतं. तर पहा, 72वा प्रश्न. वाचनात सर्वात जास्त पसंती मिळालेली पुस्तके किती विद्यार्थ्यांनी वाचली आहेत? सर्वात जास्त पसंती मिळालेली पुस्तके कोणती आहे? पहा, गोष्टीचं पुस्तक. कारण इथे पहा, इथे जास्त चित्र दिसत आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6. मग 6 म्हणजे किती विद्यार्थी? एकूण 6×5=30 विद्यार्थी आहेत. मग एकूण किती विद्यार्थी आहेत? 30. 4 नंबरचा पर्याय बरोबर होतो, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा, 73वा प्रश्न. विज्ञान पुस्तक वाचलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा कविता वाचलेल्या विद्यार्थ्यांची संख्या कितीने कमी अथवा जास्त आहे? विज्ञानपेक्षा कविता वाचलेल्या म्हणलेले. मग पहा, विज्ञान आणि कवितेचा आपल्याला तुलना करायचे. विज्ञानचे किती गोल आहेत? 4 आणि कवितेचे 5. मग एक गोल म्हणजे किती प्रमाण आहे? 5 विद्यार्थी. मग कितीने जास्त आहेत कविता वाचलेले? 5 ने जास्त. कविता वाचलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला सांगायची आहे, 5 ने जास्त आहेत ना. म्हणून आपल्या 2 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांना. त्यानंतर पहा आता पुढील प्रश्न, 74वा प्रश्न. पहा, कोणत्याही वर्तुळाला डॅश केंद्रबिंदू असतात. कोणत्याही वर्तुळाला असंख्य केंद्रबिंदू असू शकतात का? नाही, 2 येणार नाही. कोणत्याही वर्तुळाला 1 आणि 1च केंद्रबिंदू असतो. केंद्रबिंदू हा 1च असतो. कोणत्याही वर्तुळाला असंख्य व्यास असतात, असंख्य त्रिज्या असतात, असंख्य जीवा असतात, परंतु केंद्रबिंदू हा 1च असतो विद्यार्थ्यांनो. त्यालाच तुम्हाला गोल करायचं. 3 नंबरचा पर्याय हे बरोबर आहे. शेवटचा प्रश्न पहा, एका हॉलची लांबी 15 मीटर व रुंदी 8 मीटर आहे, त्याचं क्षेत्रफळ किती? हॉलची लांबी आणि रुंदी दिले. लांबी आणि रुंदी दिले म्हणजे हॉलचा आकार कोणता असणार आहे? आयताकृती. मग आयता क्षेत्रफळ सूत्र काय असतं? लांबी गुणिले रुंदी. मग हॉलची लांबी किती आहे? 15. रुंदी किती आहे? 8. या दोघांचा गुणाकार करायचा आहे तुम्हाला. मग पहा, 8×45=0, 7×4 8×1 8×4=12. 120 चौमी हे असणार आहे उत्तर, चौरस मीटर, कारण क्षेत्रफळ आहे. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे, यालाच तुम्हाला गोल करायचं. तर पहा, इथे 120 मी दिलेलं आहे, हे चुकणार आहे, याला गोल नाही करायचं. आपल्याला चौमी कुठं दिलेलं आहे त्यालाच टिक करायचं आहे. हे एकक देखील खूप महत्त्वाचे असतात. क्षेत्रफळासाठी चौमी हे एकक वापरलं जातं आणि परिमितीसाठी फक्त मी हे एकक वापरलं जातं, हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचं विद्यार्थ्यांनो. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपण गणिताचे देखील क्वेश्चन्स आणि आन्सर्स पाहिलं तर आता तर हा व्हिडिओ तुमच्या येणाऱ्या बुद्धिवंत परीक्षेसाठी देखील खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण हा सर्व परीक्षांचा सिलेबस हा ऑलमोस्ट सारखा असतो, म्हणून तुम्ही सर्व व्हिडिओ पाहिजेत. नवीन नवीन प्रश्नांची तुम्हाला माहिती होते त्यामुळे, आणि तुमचा अभ्यास देखील चांगल्या प्रकारे होतो.
तर विद्यार्थ्यांनो आता आपण इथेच थांबूयात. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचं पेपरचं सोल्युशन पाहणार आहोत. तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.